नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्वनीचा अभ्यास करणार आहोत. चला बघूयात आपण आज काय काय शिकणार आहोत. ध्वनी तरंग काय असतात, ध्वनीचा वेग, ध्वनीचे वायूमधील वेग, श्राव्य अवश्राव्य व श्राव्यतील ध्वनी, ध्वनीचे परावर्तन आणि प्रतिध्वनी. ध्वनीच्या परावर्तनाचे काही उदाहरणे. मानवी कर्णरचना. ध्वनी तरंग म्हणजेच साऊंड वेव्ह. ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना कुठल्याही क्षणाला हवेमध्ये कमी जास्त घनतेचे पट्टे निर्माण झालेले आढळून येतात. वरील दाखवलेल्या आकृतीत घनतेतील होणारा बदल हा दाखवण्यात आला आहे आणि खालील आकृतीत दाबातील बदल दाखवण्यात आला आहे. घनतेतील अथवा दाबातील बदल त्या कारणामुळे ध्वनी तरंगाचे प्रसारण होते. ध्वनी तरंगाची तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ लॅम्डा या ग्रीक अक्षराने दाखवतात. तर तसेच आयम म्हणजेच अँप्लिट्यूड हा कॅपिटल ए ने दर्शवला जातो. माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा कालावधी तरंगकाल म्हणजेच पिरियड असे म्हणतात. तरंगकाल हा कॅपिटल टी या अक्षराने दाखवतो. ध्वनीचा वेग म्हणजेच स्पीड ऑफ साऊंड. ध्वनी तरंगावरील संपीडन अथवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच ध्वनीचा वेग होय. म्हणजेच वेग हे अंतर भागिले काल असे येते. एका ध्वनी तरंगावरच्या कुठलाही बिंदू तरंगकाल या काळात तरंगलांबी एवढे अंतर पार करतो, म्हणून ध्वनीचा वेग हा तरंगलांबी भागिले तरंगकाल असा येतो. म्हणजेच व्ही इक्वल्स लॅमडा बाय टी. आपण व्ही इक्वल्स न्यू गुणिले लॅमडा असे देखील लिहू शकतो, कारण आपले न्यू म्हणजेच वारंवारिता हे 1/T असे असते. म्हणजेच ध्वनीचा वेग हा वारंवारिता गुणिले तरंग लांबी असे येते. ध्वनीचे वायूमधील वेग. वायूमधून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. भौतिक स्थिती म्हणजेच वायूचं तापमान, त्याची घनता व त्याचा रेणूभार. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या म्हणजेच टी त्याच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. म्हणजेच तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणूभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच रेणूभार चौपट झाल्यास गती अर्धी होते. श्राव्य अवश्राव्य व श्राव्यातील ध्वनी. मानवी कान 20 Hz ते 20,000 Hz मधील वारंवारितेचे ध्वनी ऐकू शकतो, म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासाऊंड असे म्हणतात. 20,000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीस श्राव्यातील ध्वनी किंवा अल्ट्रासाऊंड असे म्हणतात. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे मानवाला श्राव्यतीत असलेले ध्वनी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते जी आपल्याला लागू शकत नाही. वटवाघुळे जो श्राव्यतीत ध्वनी त्यांच्या तोंडातून काढतात तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांना ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघुळांना
अंधारातही अचूक ज्ञान होत असते. ध्वनीचे परावर्तन आणि प्रतिध्वनी. प्रकाश तरंगाप्रमाणेच ध्वनी तरंगाचे देखील घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते. ते देखील परावर्तनाच्या नियमांचे पालन करतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोण करतात आणि ते एकाच प्रतलात असतात. कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते तर कपडे, पेपर, चटई, पडदे किंवा फर्निचर यांपासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोकला जातो. म्हणून यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. आता बघूयात प्रतिध्वनी म्हणजे नक्की काय असते. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्तर म्हणजेच इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो अशा ध्वनीला प्रतिध्वनी म्हणतात. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती असते. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानांपर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर प्रतिध्वनी हा जास्त स्पष्ट ऐकून येतो. चला आता आपण ध्वनीच्या परावर्तनाचे काही उदाहरणे पाहूयात. सोनार. सोनार हे साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप आहे. पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग शब्दातील ध्वनी तरंगाच्या माध्यमाने सोनार हे मोजते. सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असतात. ते जहाजाच्या किंवा बोटीच्या बोटीवर बसवले जातात. प्रक्षेपक शब्दातील ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून ते तरंग परावर्तित होतात. परावर्तित झालेला तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो. ग्राहकाद्वारे शब्दातील ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते व त्यातून त्यांचा सुयोग्य अर्थ काढला जातो. श्राव्यातील ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचा परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. मानवीकरण म्हणजेच ह्युमन इयर. कान हे मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण ध्वनी ऐकतो. ध्वनी तरंग कानावर पडल्याने कानातील पडदा कंपित होतो व त्या कंपनांचे विद्युत लहरीत रूपांतर होते. या लहरी श्रवणविषयक मज्जातंतूंद्वारे मेंदूकडे पोहोचतात. कर्णाचे 3 भाग आहेत. बाह्य कर्ण म्हणजेच पिना. बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनळिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नसळ्यातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचतात. मध्यकर्ण म्हणजे मिडल इयर. मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा मध्यमातील संपीडन पोहोचते तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलला जातो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो
व पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते. अंतरकर्ण म्हणजेच इनर इयर. ध्वनीविषयक मज्जातंतूंचा भाग अंतरकरणाला मेंदूशी जोडतो. अंतरकरणात गोल गोलाईच्या शंखांप्रमाणे चक्रकार पोकळी असते, तिला कर्णवर्त म्हणतात. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेल्या कंपने स्वीकारले जाऊन ती मज्जातंतूंद्वारे विद्युत संकेतांच्या स्वरूपात मेंदूंकडे पाठवले जातात व नंतर मेंदूत त्या संकेतांचा विश्लेषण होतो. चला तर बघूयात आज आपण काय काय शिकलो. ध्वनी तरंग कसे निर्माण होतात, ध्वनीचा वेग कसा काढला जातो, ध्वनीचा वायूमधील वेग वायूच्या भौतिक स्थितीवर कसा अवलंबून असतो, श्राव्य अवश्राव्य व श्राव्यातील ध्वनी काय असतात, ध्वनीचे परावर्तन आणि प्रतिध्वनी, ध्वनीच्या परावर्तनाचे काही उदाहरणे, मानवी कर्णरचना. धन्यवाद.